ज्ञानवापी मशीद कि मंदिर हा वाद अद्याप सुरूच आहे आणि या वादामध्ये आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी वक्तव्य केलं, त्यावरून आता नवी चर्चा सुरू झाली आहे. पाहूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट. ज्ञानवापीत हम सब भाई भाई. मशीद मंदिर वादावरून भागवतांनी टोचले कान. राम मंदिरानंतर आता कोणतंही आंदोलन नाही. सरसंघचालक मोहन भागवतांच्या या वक्तव्यानंतर सगळ्यांच्याच भुवया आश्चर्यानं उंचावल्या. अयोध्येनंतर काशी आणि मथुरेत मशीद मंदिर वाद उफाळून आलाय. कुतुब मिनार हा मूळचा विष्णुस्तंभ असल्याचा वादही गाजतोय. मात्र असे वाद उकरून काढणं टाळलं पाहिजे. प्रत्येक मशिदीत शिवलिंगाचा शोध का घेता, अशा शब्दात सरसंघचालक मोहन भागवतांनी कान उघाडणी केली आहे. राम मंदिरानंतर आता कोणतंही आंदोलन होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. प्रतीकात्मक कुछ हमारी विशेष श्रद्धा थी ऐसे स्थानों के बारे में हमने कहा, लेकिन रोज एक मामला निकालना नहीं है, ये भी नहीं करना चाहिए. हमको झगड़ा क्यों बढ़ाना है? ज्ञानवापी के बारे में हमारी कुछ श्रद्धाएं हैं, परंपरा से चलती आई हम कर रहे हैं, ठीक है. परंतु हर मस्जिद में शिवलिंग क्यों देखना? एक राम जन्मभूमि का आंदोलन था जिसमें हम अपने प्रकृति के विरुद्ध किसी ऐतिहासिक कारण से उस समय की परिस्थिति में सम्मिलित हुए. हमने उस काम को पूरा किया. अब हमको कोई आंदोलन वगैरह करना नहीं है. मुघलांच्या काळात मूळची हिंदू मंदिरं पाडून त्या ठिकाणी मशिदी उभारण्यात आल्या अशी कट्टर हिंदुत्ववादी संघटनांची धारणा आहे. त्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावले जात आहेत. पण मुस्लिमांचे पूर्वज हिंदूच होते, त्यामुळे आपापसात चर्चा करून वाद मिटवा असा तोडगा भागवतांनी सुचवलाय. भागवतांच्या या भूमिकेचं शिवसेनेनं स्वागत केलंय, तर MIM ने मात्र त्यांच्यावर शंका उपस्थित केली आहे. मोहनराव भागवत बरोबर बोलले. मी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करतो. या देशामध्ये अनेक राज्यांमध्ये, खास करून जम्मू काश्मीरमध्ये, काश्मीरी पंडित तिथला नागरिक हिंदू असेल का मुसलमान असेल, हा अत्यंत धोक्याखाली जीवन जगतोय. रोज त्यांचे त्यांना मारलं जात आहे घुसून कार्यालयात, घरात. नाही, हे सांगितलं असतं आणि आम्ही स्वागत केले असतं की नाही आता हे जे चाललेलं आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे, आम्हाला आमची तर अशी शंका आहे की त्यांच्या आणि त्यांना असं वाटत असेल की बाबा ज्या पंतप्रधानांना आम्ही त्या खुर्शीवर बसून दिले आहे आता ते आम्हाला ऐकत नाही. म्हणून त्यांनी स्पष्टपणे एक संदेशही पंतप्रधानांना किंवा भारतीय जनता पार्टीनं दिलेले आहे. बाबरी मशिदीसाठी आंदोलनाचं रान पेटवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि बाबरी पाडल्याचा सार्थ अभिमान मिरवणाऱ्या शिवसेनेची ही समंजस भूमिका. समाजातील हिंदू मुस्लिम दरी मिटवण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं उचललेलं हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Zee 24.